गेल्या तीस वर्षात वसईमध्ये एकही जातीय दंगल झालेली नाही याचं श्रेय आमदार हितेंद्र ठाकूर यांना असल्याचं माजी महापौर रुपेश जाधव हो यांनी म्हटलंय महापालिकेच्या माध्यमातून बहुजन विकास विकास अनेक केली आहेत या जोरावर बोईसर नालासोपारा आणि वसई या तीनही मतदारसंघांमध्ये आपल्या पक्षाचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला वसईत सर्वधर्मीय लोक एकत्रित राहतात असं असतानाही आमदार ठाकूर यांच्यामुळे एकही जातीय दंगल इथं झाली नसल्याचं जाधव म्हणाले आमदार सितीश ठाकूर आमदार इतेंद्र ठाकूर साहेब आणि राजेश पाटील यांच्या प्रचार रॅलीमध्ये हजारो तरुण ज्येष्ठ महिला हे फिरत आहेत याचाच अर्थ असा आहे का या महाराष्ट्रामध्ये या तिन्ही सीट बहुमताने येणार आहे याचा आजच रिझल्ट आपण बघू शकता की आमची जवळजवळ मोठी रॅली आज निघणार आहे आणि आमदार सितीश ठाकूर यांनी प्रचार सभा न घेता जे एरिया एरियामध्ये म्हणजे जिथे चाले असतील लोड बिरिंग असतील जिथे आमच्या झोपडपट्टी असेल जिथे बिल्डिंग असेल तिथे गाव असतील असे कॉर्नर मिटिंग चालू केलेले आहेत आणि आतापर्यंत बहुतेक पंच्याण्णव टक्के आमच्या मिटिंग संपलेल्या आहेत